आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय आनंदाने आणि मनापासून स्वागत करतो. काय झालं माहिती का मंडळी, परवाना माझा वाढदिवस होता आणि घरात मुली नव्हत्या. म्हणजे आता त्यात काही वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे, कारण कसं आहे या जनरेशनसारखं विश नाही केलं किंवा गिफ्ट नाही दिलं की वाईट वाटून घेण्यासारखं. इतके काय आपण छोटे राहिले नाही आहेत. काय मुलं असतात ती मोठी होतात, ते त्यांच्या त्यांच्या कामाला लागतात, कधी भेटतात, मग त्या दिवशीसुद्धा त्याप्रमाणे हॅपी बर्थडे मिस यू बाबा वगैरे सगळं झालं. बायको हळूच म्हणाली आपण 2 दिवस तू मोकळ्यासा जाऊया महाबळेश्वरला. म्हटलं चल महाबळेश्वरला जाऊन बघतो तर काय, तिकडे माझ्या मुलीनं व्यवस्थित असा इव्हेंटच केला होता. म्हणजे छान असे फुगे बिगे लावले होते, म्हणजे अगदी मला मॉन्टेसरीत गेल्यासारखंच वाटलं. फुगे लावले होते आणि माझ्या सगळ्या मित्रांना बोलवलं होतं आणि मला जे पदार्थ आवडतात ते सगळे पदार्थ ते मित्र घेऊन गेले होते. आम्ही मस्त चापले तिकडे आणि काल ती व्हिडिओ मला काल त्यांनी दाखवली आणि इतकं खुश झालो आणि त्याच आनंदात इथे आलेलं आहे आणि आज इथं आणायला काय मिळते ह्याची मला उत्सुकता आहे. पण त्याआधी आज इथे कोण गृहिणी आलेली आहे त्याची आपण ओळख करून घ्यायचे. आपण आधी ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. काय आपलं नाव? भक्ती नारायण कुळी. बर, भक्ती काय करते तू? मी हॉलिडे टूर्स मध्ये ऍडमिन आहे. अरे वा, हॉलिडे टूर्स. कुठे कुठे नेता तुम्ही हॉलिडे टूर्स? कुठे नेता? डोमेस्टिक टूर सगळीकडे नेतो. आणि परदेशात? नाही, अजून नाही. नाही, बर, फक्त डोमेस्टिक. हो, ओनली डोमेस्टिक. किती वर्ष झाली तू तिथे? रिसेंटलीच लागले जॉबला. याच्या आधी मी सीसीटीव्ही मध्ये होती. सीसीटीव्ही? सीसीटीव्ही कॅमेरा ऑफिस. बर, तू राहायला कुठे? विले पार्ले. आणि घरी कोण कोण आहे? आई वडील आहेत आणि काका आहेत. आई वडील आणि काका. आई बाबा काय करतात? पप्पा वाद्य कलाकार आहेत, मम्मी हाऊस वाईफ आहे आणि काका फार्मा कंपनी मध्ये जॉबला आहेत. बर, आणि तुझी शाळा? पार्ले टिळक विद्यालय. पार्ले टिळक विद्यालय, स्वतःच्या शाळेबद्दल ज्वल्य अभिमान असणारी शाळा आणि विद्यार्थी. बर, तुला शाळेत आवडता विषय कुठला होता? सायन्स. सायन्स. मग ह्या लाईनला कुठे आली एकदम तू? मॅनेजमेंट. असंच काहीतरी इच्छा होती, काहीतरी फील्ड चेंज करून नवीन करून दाखवायचं. बर, कॉलेज नंतर तू कॉलेज कुठलं, तुझं कॉलेज कुठलं? साठे कॉलेज. साठे कॉलेज जवळच्या जवळ. हो. बर, आणि मग त्यानंतर काय केलं तू कॉलेज? त्यानंतर मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग केलं. बर, आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग नंतर मला तो फर्स्ट जॉब लागला सीसीटीव्ही आणि आता नंतर इथे हे हॉलिडे टूर्स मध्ये आहे. बर, तू काय ऍडमिन बघतेस? ऍडमिन. काय अनुभव आहे तुझे हॉलिडे टूर्सचे आणि तुमचा धंद्याचा टाइम कुठला? सध्या पिरियड चालूच आहे. जोरात चालू आहे ना? खूप जोरात, खूप जोरात. बरं, कुठे कुठे जाता तुम्ही? काश्मीर, लेह लडाख, खूप ठिकाणी, जसं हिमाचल असं. हिमाचल, ओके. हे साधारण 10-15 डेस्टिनेशन आहेत तुमचे? हो, डेस्टिनेशन 10-12 आहेतच. बर बर, तू कुठे कुठे गेलेली आहेस? मी सध्या कुठेच नाही, कारण तुम्ही एसी केबिन मध्ये बसणार आणि तिकडे हे तुम्ही असं करा तुम्ही असं करा असं सांगणार, असं नाही चालणार. मी सप्टेंबर मध्ये केरला टूर घेऊन जाते. ते महत्वाचं आहे ना. काय केबिन मध्ये बसून कळत नाही तिकडे ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम असतात ते, त्यासाठी यू हॅव टू गो एव्हरीवेअर. आणि तुमचे मालक कोण आहेत? संजीव मेहता. संजीव मेहता, ओके ओके, ठीक आहे. बरं, आता खाण्याकडे येऊया. ओके, खाण्याकडे येऊया. तू एकुलती एक मुलगी ना? हो, एकुलती. लाडकी असेल ना? खूपच. लाडावलेली आहेस का लाडकी आहेस? लाडकी आहे. लाडकी आहे, लाडावलेली नाही आहे. बरं, तुला काय काय बनवायला शिकवलं आहे? मला पप्पांकडून शिकवण मिळाली सगळी ही फूडची. पप्पा छान कुक आहे, त्यांनी फर्स्ट मला नॉनव्हेज मध्ये शिकवलं, बट नॉनव्हेज मी स्वतः खात नाही म्हणून मी चायनीज कडे वळली. बरं, तर आता चायनीज मला प्रॉपर व्यवस्थित बनवता येईल. उत्तम. बरं, पप्पा कुठलं वाद्य वाजवतात? पप्पा साईड रिदम वगैरे. ओके 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 ओके. बरं, ठीक आहे. तू आता आज तू दांडी मारली असेल ना तू ऑफिसला? हो. ओके, थोडा एक चहा घे, थोडा फ्रेश हो आणि मग आपण आपल्या किचनकडे जाऊया. आम्ही चहा घेतो, फ्रेश होतो आणि तिकडे जातो. दे.
भक्ती आमच्या किचन मध्ये आलेली आहे. भक्ती आमच्या किचन मध्ये स्वागत. पहिल्यांदा तू काय करणार आहेस? ड्युएट बिस्किट. बरोबर, ड्युएट बिस्किट्स. मला साहित्य सांगतेस काय काय? दूध, मैदा, पिठी साखर, बटरस्कॉच नट, बेकिंग पावडर, कोको पावडर, मीठ, व्हॅनिला इसेन्स आणि तूप. ओके, आता तुला काय काय लागेल पहिल्यांदा? काय? मला दोन बाउल लागतील. या बाउल मध्ये मी 3 चमचे मैदा घेते. आपल्याला टोटल 2 पीठ तयार करायचे आहेत, एक कोको पावडरचं आणि एक फक्त मैदा आणि पिठी साखरेचं. जेवढा मैदा घेतोय तेवढंच आपल्याला पिठी साखरही घ्यायची आहे. ही सुद्धा 3 चमचे घेणार? हो, दोन्ही 3 चमचे. डायबिटीस वाले पेशंट्स असतील तर 2 चमचेच. किती हिडीस फिडीस करतात ना डायबिटीस वाल्यांना हे लोक ना. आता मी कोको पावडर घेते. किती चमचे घालायचे? 3 चमचे. ओके, आता दोन्ही ह्याच्यात थोडं थोडं बेकिंग सोडा हे टाकायचं, बेकिंग पावडर. चिमूट भरत अशी टाकायची. आता थोडस मीठ. आता दुधामध्ये आपल्याला इसेन्स टाकायचं आहे आणि हे पीठ ह्याच्यात मळून घ्यायचंय. किती घालायचं इसेन्स? 1/2 चमचा. आणि दोन्ही ह्याच्यात थोडं थोडं टाकून पीठ मळून घ्यायचंय. आपल्याला थोडं थोडं हे अंदाजाने घालायला लागेल. बस झालं, 4 चमचे. ह्याच्यात पण 4 चमचे लागले तर वाढवू शकतो. हो, वाढवू शकतो. हे हलक्या हाताने मळून घ्यायचं, जास्त प्रेशर नाही आला पाहिजे. कणकेचा गोळा मळतो तसं आपल्याला एक मळून घ्यायचंय पीठ. लागेल अजून ना? नाही झालंय. हा, हो, सेम ॲज इट इज ते पण मळून घ्यायचंय. मला खूप इच्छा होती मळायची, पण काय लफडागा झाला तर माझे भांडे होतील. ते झालं ना? हो. आता काय करायचं मला सांग. आता थोडासा मैदा घ्यायचा आणि पहिला ह्याचा पोळी लाटून घ्यायची. घे ना. जाडसरच लाटायची. आपल्याला बिस्किट जेवढ्या साईजची हवे त्या साईज प्रमाणे लाटायची. बर. हलक्या हाताने लाटून घ्यायची ही. आता अशीच सेम मैद्याची ही करून घ्यायची. ओके, सेम साईजची झाली पाहिजे दोन्ही. आता काय करायचं? आता या पोळीवर तूप लावायचं. हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि कॉर्नरला जास्त लावायचं. पिठी साखर थोडी वरतून भुरभुरायची आहे. आणि हे बटरस्कॉच नट आहेत ते वरतून टाकायचं, जेणेकरून ह्याचा एक फ्लेवर येईल. पण हे असं टाकल्याने जरा दाताखाली येतं ते चांगलं लागतं. हो, हे बेक झाल्यावर थोडस स्पॉन्जी टाइप होणार मग. बस. हो, आता ह्याच्यावर ही पोळी ठेवायची कोको पावडरची आणि हा रोल करायचा आहे. ओके, कढी व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. आणि आता याला सुरीने कट करायचं. एक प्लेट मध्ये ठेवते. आता काय? हे जर बेक तुम्ही असेच केले तरी चालेल, अदरवाईज असे गोल शेपमध्ये केले तरीही चालेल. तुम्हाला पाहिजे तसं शेप आपण करू शकतो. हवा तसा शेप देऊ शकतो. या पूर्ण गोल करून नंतर त्याला छोट्या हलक्या हाताने प्रेस केला तरीही वरती डिझाईन येते. वेगळंच येते डिझाईन. बरोबर,
चल आता त्या ट्रे मध्ये ठेवूया. हो ओव्हन मध्ये 180 डिग्रीज ला 25 मिनिट साठी सेट करायचं आहे. आपण खाली ट्रेला काय लावले? तूप लावून घे. ट्रेला तूप किंवा तेल तुम्ही काहीही लावून घेऊ शकता, बट चारही बाजूने लावून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यावर हे बसवायचं, त्याच्यावर हे बिस्किट ठेवायचं आणि वरतून परत थोडीशी पिठी साखर भुरभुरायची आहे. त्याच्यामध्ये चारोळी ऍड केली तरी चालेल. जर हा बारीक बारीक कुठल्याही गोष्टी तुम्ही ऍड करू शकता. काही जर बटरस्कॉच नट्स अवेलेबल नसतील तर चारोळीही ऍड करू शकता. ओके, आता हे आपल्याला किती ह्याच्यावर ठेवायचं? 180 डिग्रीज ला 25 मिनिट साठी. 180 डिग्रीज ला 25 मिनिट साठी, कळलं का? या लिहून घ्या साहित्य आणि कृती. डुएट बिस्किट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, मैदा, पिठी साखर, बटरस्कॉच नट्स, बेकिंग पावडर, कोको पावडर, मीठ, व्हॅनिला एसेन्स आणि तूप. कृती: दुधामध्ये व्हॅनिला एसेन्स एकजीव करून घ्यावा. एका भांड्यामध्ये 3 चमचे मैदा घेऊन त्यामध्ये 3 चमचे पिठी साखर, 3 चमचे कोको पावडर, चिमूटभर बेकिंग पावडर, मीठ आणि व्हॅनिला एसेन्स घातलेलं दूध घालून मिश्रण एकत्र मळून घ्यावं. दुसऱ्या बाउल मध्ये 3 चमचे मैदा घेऊन त्यामध्ये 3 चमचे पिठी साखर, बेकिंग पावडर, मीठ आणि व्हॅनिला एसेन्स घातलेलं दूध घालून हे पीठ मळून घ्यावं. कोको पावडर घालून मळून घेतलेल्या पिठाला मैदा लावून त्याची जाडसर पोळी लाटावी. त्यानंतर मैदा आणि दूध घालून भिजवलेल्या पिठाची जाडसर पोळी लाटावी. या पोळीला तूप लावावं, त्यावर पिठी साखर भुरभुरावी, वरून बटरस्कॉच चे नट्स घालावेत. या मैद्याच्या पोळीवर कोको पावडर घातलेली पोळी घालावी. पोळीचा रोल करून घ्यावा आणि त्याचे तुकडे करून घ्यावेत. बेकिंग ट्रेला तूप लावून त्यावर हे तुकडे ठेवावेत. वरून पिठी साखर भुरभुरावी आणि 180 डिग्री सेल्सिअसला 25 मिनिटांसाठी ते अवन मध्ये बेक करून घ्यावेत. चला जाऊ पुढच्या रेसिपी कडे. भक्ती, आपली पुढची रेसिपी काय? कॉर्न टिक्की विथ नूडल्स. कॉर्न टिक्की विथ नूडल्स. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? गाजर, कोबी, रेड सिमला मिरची, ग्रीन सिमला मिरची, येल्लो सिमला मिरची, कांद्याची पात, कांदा, वाफवून घेतलेले नूडल्स, ब्रेड क्रम्स, बटाटा, मक्याचे दाणे, चिली सॉस, धना पावडर, सोया सॉस, चाट मसाला, हे ग्रीन मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीरची पेस्ट, हे जिरा पावडर आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं, जाऊया कृतीकडे. काहीतरी चमचमीत आपल्याला खायला मिळणार आहे. पहिल्यांदा आपण काय करणार? टिक्की करणार. हा, फर्स्ट आपण टिक्की बनवून घ्यायची. काय देऊ तुला? एक बाउल लागेल. त्यामध्ये मक्याचे दाणे भरडून घेतले, ते पहिले उकळून भरडून घेतलेले आहेत. बटाटा, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आहे आणि हिरवी मिरची. जरा झणझणीत कर, जेवढा तिखट हवे तेवढा तिखट पाहिजे. या सेट वर ना सगळे तिखट खाऊ आहे. धना पावडर नावालाच दिसते. धना पावडर, हो, थोडी नावालाच टाकायची आहे. धना आणि जिरा पावडर. एक बरे, तू जेव्हा टूरला जाशील ना तेव्हा टूर मधल्या लोकांच्या मजा आहे खाण्याची. हो, चाट मसाला टाकते, मीठ आणि मीठ. आता हे आपल्याला एकत्र मळून घ्यायचंय. हे आता काय टिके करतेस ना तू? हो. उत्तम. चल, 2 टिके करून घेतलेले. आता त्याचं काय करायचंय? ब्रेड क्रम्स मध्ये गोळवून ते शॅलो फ्राय करायचे. ब्रेड क्रम्स अवेलेबल नसतील तर मैदा आणि रवा लावला तरीही चालेल. आता काय करायचं मला सांग? नूडल्स करायचे. ते कसे करायचे? आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे, ते तेलामध्ये टाकायची आहे. बरं, थोडीशीच टाकायची आहे बिकॉज आपण सोया सॉस आणि चिली सॉस पण ऍड करणार आहे. बरं, नंतर कांदा टाकायचा, वेजिटेबल सगळ्याच ऍड करायचे.
तव्यात काय करायचं आपल्याला? तर थोडा सोया सॉस टाकायचा एक चमचा. बस चिली सॉस आपल्याला अंदाजे जेवढं तिखट हवं आहे तेवढं, बिकॉज ग्रीन मिरचीची पण ऑलरेडी पेस्ट टाकली आहे. मीठ थोडं, नूडल्स शिजवताना ऑलरेडी मीठ टाकलं असतं त्यामुळे ह्याच्यात थोडंसं कमी टाकायचं आहे. चाट मसाला, त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ करायची. वास इतका छान आलाय, सगळ्या भाज्या एकत्र आल्या त्यामुळे कलरफुल दिसतंय सगळं, ते कॉम्बिनेशन छान जुळून आलंय. ओके, आणि आता ह्याची आपल्याला सजावट करायची लागेल ना? हो, आता ह्याच्यात हे घालायचं असेल, नूडल्स टाकायचे. बरं, घालायचे? हो. थोडा सोया सॉस अजून ऍड केला तरी चालेल. काय एकदा अंदाज आला की आपण काही करू शकतो. हो, सोया सॉस घालू का? हो. आता काय करायचं? ते टिक्कीज घ्यायचे. दोन टिक्की ठेवायचे. कुठे ठेवू? वर ठेवायचे. आणि त्याच्यावर परत ही टिक्की ठेवायची. ठेव ठेव. थोडा चाट मसाला टाकायचा. टाक टाक, बिंदास. फर्स्ट क्लास झालेले आहे, लिहून घ्या साहित्य आणि कृती. कॉर्न टिक्के विथ नूडल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गाजर, कोबी, लाल, हिरवी आणि पिवळी सिमला मिरची, कांद्याची पात, कांदा, वाफवलेले नूडल्स, ब्रेड क्रम्स, उकडून कुस्करलेला बटाटा, चिली सॉस, वाफवलेले मक्याचे दाणे, धने पूड, सोया सॉस, चाट मसाला, जिरेपूड, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये वाफवलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड घेऊन त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची पेस्ट, धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि त्याच्या टिक्की बनवाव्यात. या टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये घोळून शॅलो फ्राय करून घ्याव्यात. दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मिरचीची पेस्ट, कांदा, गाजर, कोबी, रंगीत शिमला मिरच्यांचे तुकडे, कांद्याची पात, सोया सॉस, चिली सॉस, मीठ आणि चाट मसाला घालून भाज्या वाफवून घ्याव्यात. या भाज्यांच्या मिश्रणामध्ये वाफवलेल्या नूडल्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. सर्विंग प्लेट मध्ये टिक्की ठेवून त्यावर वाफवलेल्या नूडल्स घालाव्यात, त्यावर पुन्हा टिक्की ठेवाव्यात, वरून चाट मसाला घालून डिश सर्व्ह करावी. चला मंडळी, भक्तीने 2 पदार्थ बनवलेले आणि मी अतिशय भक्तीने ते खाणार आहे. भक्तीने खाणार आहे म्हणजे अति प्रेमाने खाणार आहे. भक्ती, तू पण खाऊन बघ. ह्याला काय म्हणायचं? ड्युएट कुकीज. एवढं काय कडक नाही, नाटक केलं मी. तुम्हाला ती ससा कासवाची गोष्ट माहिती का? ससा कासवाची गोष्ट, तो ससा मध्येच झोपतो, कासा आधी पोचतो वगैरे. काय तुमचं बघण्याचं अँगल चुकीचं आहे असं माझं म्हणणं आहे. मला ससा अतिशय आवडतो, म्हणजे खायला नाही हो, उगाच काहीतरी विचार करू नका. मला ससा आवडतो ह्याच्यासाठी ना, तो फन लविंग आहे. म्हणजे वाटेत असा शर्यत सुरू झाली, धावत 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 निघाला, धावत धावत निघाला, त्याला गाजर दिसलं, गाजर सोडलं नाही होत त्याने, तो थांबला तिथे, ते गाजर खाल्लं, त्याचा स्वाद घेतला, मग विश्रांती घेतली. आईच करणारा माणूस आहे तो. उगाच आपल्या आजच्या 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 पोचेल तेव्हा पोचेल,
पट 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 करणार माणूस आहे आणि प्रत्येक गोष्टीचा त्याने आस्वाद घेतला हे लक्षात घ्या. हे आस्वाद घेणारी मंडळी ना मस्त असतात, स्वभावाने सुद्धा तब्येतीने सुद्धा माझ्यासारखी आहे नाही. आणि माझी तब्येत आणि हे असंच राहावं असं जर वाटत असेल तर तुम्हाला मला इथे पदार्थ पाठवावे लागतील. आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, जी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, जी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच भक्ती. तू वेळात वेळ काढून तुझं सगळं तुझं ऑफिस बाजूला ठेवून इथे आलीस आणि बऱ्याच पॅसेंजर्स बऱ्याच लोकांचं तिकीट अजून कन्फर्म व्हायचं आहे ते न करता इथे आलीस त्याबद्दल मनापासून आभार मानतो. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून तुला एक छोटीशी प्रेमाची भेट आहे. थँक्यू. आणि आता मला सांग, म्हणजे आता निघायची वेळ झालीच आहे पण पुढे तुझं काय प्लॅनिंग आहे? म्हणजे आता हे तर आहे, ओके, पुढचं प्लॅनिंग काय? पुढे मला अजून शिकायला आवडेल तर मी हार्डवेअर इंजिनिअरिंगकडे थोडं वळायचं ट्राय करते. बर, पण मग आता तुझं इथे टायमिंग काय आहे? 10:30 to 6:30. That's it. हो. ओके, बेस्ट ऑफ लक. तुझ्या फ्युचर प्लॅनसाठी बेस्ट ऑफ लक. माझे फ्युचर प्लॅन तुमच्याच हातात आहेत. खाण्याचे कसं काय खायचं तुमच्याच हातात आहे. तुम्ही पटापटा पत्र पाठवा. ओके, आता निघायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी.